आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत रायगडावरती हरिनामाचा गजर पाहायला मिळतोय। देऊच्या वारकऱ्यांनी रायगडावरती उपस्थित राहत हरिनामाचा गजर केला। देऊ येथून वारकरी खास शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावरती आलेले होते। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने किल्ले रायगडावरती 350वा राज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय। त्या पूर्वसंध्येला आपण आता होळीच्या माळावर आहोत। या ठिकाणची दृश्य पाहू शकताय। होळीच्या माळावरचं जर चित्र आपण पाहिलं तर अक्षरशः देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवभक्त आणि शिवप्रेमींनी हा होळीचा माळ पूर्णपणे गजबजलेला पाहायला मिळतोय। प्रत्येकाच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा असणारा भगवा ध्वज, त्याचबरोबर भगवा पताके, लाठ्या, काठ्या, भाले असे शस्त्र, पारंपरिक शस्त्र जे आहेत त्याचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय। होळीच्या माळावरचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार, हलगीच्या तालावरती ठेकार धरणारे शिवभक्त आणि याच मैदानावरती मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक याने पाहायला मिळालं, ज्यामध्ये अगदी 5 वर्षाच्या बालकापासून ते थेट 70 वर्षाच्या वृद्धापर्यंतचे सर्व जे दानपट्टेवाले होते ते सहभागी झाले होते। संभाजीराजे छत्रपती यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आता या पूर्वसंध्येला अर्थातच शिरकाई देवीचं पूजन होणार आहे आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी जागर, गोंधळ आणि शाहिरीचा कार्यक्रम रंगणार आहे। एकूणच हा जो उत्सव आहे, हा जो सोहळा आहे, तो डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडावरती दाखल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ऋषभ टेंबेसह भारत गोरेगावकर, लोकशाही न्यूज, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।